नमस्ते माझ्या मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? सर्वजण मजे असाल. मित्रांनो, मी आणि माझी बायको चाललोय संभादेवाच्या पाया पडण्यासाठी. आज श्रावणी सोमवार मधला पहिलाच दिवस, सोमवार. खूप वर्षातून हा सोमवार आज श्रावणी सोमवार मध्ये आलेला आहे. तर चला, आपण आता चाललेलो करंजाड्यामधून. हा इकडे तुम्ही हा पनवेल वरला जाणारा ब्रिज आहे. रस्ता तुम्ही पाहू शकता इकडे. या साईडला कलंबुली जाण्याचा रस्ता आहे. या ब्रिज खालून आपल्याला कलंबुलीला जाण्याचा एक रस्ता आहे, नवीन झालेला आहे. तिकडूनच जायचं आहे आपल्याला. इथे तुम्हाला सरळ सरळची मस्त की भाजी मिळेल, गावठी. या साईडला इकडे दिवा पाटील एअरपोर्ट, त्या एअरपोर्टच्या साईडला ब्रिजच्या पूर्ण साईडच्याच रस्त्याने जायचं आहे. तुम्हाला लोकेशन म्हणून हा झाड आहे, या झाडी झुडपाच्याच थोडासा आत्मधीन आहे. खूप असं शांत वातावरण आहे इकडे. जागरूक असा देवस्थान संभादेवाचं. खूप वर्षापासून इथे भक्ती करणाऱ्या आजी आज त्या या जगात नाही, परंतु त्यांची दोन मुलं केशव गजाननकेनी व दशरथ गजाननकेनी हे काका दोन्ही इथे संभादेवाची पूजा वगैरे इथली साफसफाई असो इथे सतत करत असतात. येथील आजूबाजूच्या परिसरातील सर्व भक्त इथे सोमवारी पूजन करण्यासाठी किंवा कोणतेही विधी करण्यासाठी येत असतात. सकाळपासून खूप असे भाविक इथे आणि भक्त आलेले आहेत. आम्ही दुपारची वेळ झाली, थोडी गर्दी कमी आहे आणि त्यामुळेच आलो. बघा, तरी पण इथे सुद्धा भरपूर भाविक आता येतात. चिंचपाडा गावातील भरपूर असे वर्षापूर्वीपासून पूजित आलेले देवस्थान संभादेव केनी घरातील हे देवस्थान आहे. देवांची रोज अशी भक्ती करण्याची सेवा हे केशव केनी व दशरथ केनी हे दोन भाऊ इथे रोज करतात. इथे भाविक भरपूर असे येतात. अजून तुम्हाला जर यायचं असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक लोकेशन सांगितलेलं आहे कसं यायचं. मित्रांनो, आम्ही दर्शन आता घेऊन झालेलं आमचं आणि तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये मी दुसऱ्या संभादेवाच्या दर्शन करीन. तर आता मित्रांनो, चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.